या भागेश्वरच्या पुऱ्या खानदानाची अक्कल, ती तुकारामाच्या पायाच्या करंगीच्या नखा एवढी पण नाही. आता काही जणांना हौस असते अशा लोकांना मोठं करायची, मतांची भीक जेव्हा मतं पडणार नाहीत असं दिसायला लागलं की मग असं काहीतरी पोतांड करायची सवय असते काही. त्यामुळे हे कार्यक्रम भरवणार, या कार्यक्रमामध्ये कुठल्या पक्षाचा झेंडा लावणार, तो पक्ष महाराष्ट्र विरोधी आहे, महाराष्ट्र द्वेषी आहे, महाराष्ट्र द्रोही आहे. महाराष्ट्राच्या भूमीवरती जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्याबद्दल जे वक्तव्य त्या बागेश्वरने केलं आहे ते मन दुखवणार आहे, महाराष्ट्राच्या मातीचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान करणार आहे. आणि मी तुम्ही त्याला बाबा म्हणता, मी त्याला बाबा म्हणतच नाही. या भागेश्वरच्या पुऱ्या खानदानाची अक्कल, ती तुकारामाच्या पायाच्या करंगीच्या नखा एवढी पण नाही. कुठे तुकाराम महाराज आणि कुठे हा भागेश्वर. आता काही जणांना हौस असते अशा लोकांना मोठं करायची, मतांची भीक जेव्हा मतं पडणार नाहीत असं दिसायला लागलं की मग असं काहीतरी पोतांड करायची सवय असते काही. त्याच्यामुळे तुकाराम महाराजांबद्दल बोललेल्या बागेश्वरचा सन्मान करणार असतील तर ते महाराष्ट्राला अपमानित करतात. त्यांका ज्याने तुकाराम महाराजांचा अपमान केला त्याने महाराष्ट्राचा अपमान केला. त्यामुळे हे कार्यक्रम भरवणार, या कार्यक्रमामध्ये कुठल्या पक्षाचा झेंडा लावणार, तो पक्ष महाराष्ट्र विरोधी आहे, महाराष्ट्र द्वेषी आहे, महाराष्ट्र द्रोही आहे. आणि जे या कार्यक्रमाला जो कार्यक्रम ज्यांनी घेतला आहे ते तर 100% महाराष्ट्र आणि मराठी द्वेषी आहेत.